हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज अपन पेज नंबर 132 वर अति असणारे 20 21 23 आणि 25 कंप्लीट करतो आहे। त्यासोबत 22 24 आणि 26 जे आहे ते डिलीट झालेले आहे, कारण ते कशावरती डिपेंड आहे माहिती आहे, तर ते आहे डिपेंड दैट इज द जनरल फॉर्म ऑफ सेकेंडरी एक्सएम आहे, जनरल इक्वेशन असतो ऑफ पेयर ऑफ स्ट्रेट लाइन आणि त्यांचं ते कंबाइन इक्वेशन असते। क्लियर? तर आता लक्ष द्या व्यवस्थित, इथे काय म्हटलेलं आहे। फर्स्ट प्रॉब्लेम अगदी सिंपल आहे। प्रूव दॅट द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट पी एक्स वन कॉमा वाय वन टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो। तुम्हाला माहित आहे दिस इक्वेशन कॉल्ड एज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एन वाय, आणि याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाइन्स असतात, बरोबर आहे। जसं आपण इथे जर डायग्राम काढली तर या पद्धतीने काढू शकतो, अशा पद्धतीच्या दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन मधून पास झालेल्या आहेत आणि ह्या दोन लाईन्स याने रिप्रेझेंट केलेल्या आहे। मग याच्या बायसेक्टर वरती काय म्हटलेलं आहे, एक पॉइंट पी दिलेला आहे, बायसेक्टर वगैरे नाही, तर पॉइंट पी समजा कुठेतरी आहे एक्स वन कॉमा वाय वन, हा पॉइंट पी पासून या लाईनचं डिस्टन्स आणि या लाईनचं जे डिस्टन्स आहे त्यांच्या लेंथची प्रॉडक्ट, त्यांच्या लेंथचा प्रॉडक्ट तुम्हाला हा दाखवायचा आहे, अँड दॅट्स अ व्हेरी सिंपल। ओके, मग त्यासाठी लाईन एल वन आणि लाईन एल टू म्हणतोय, कोणी रिप्रेझेंट केलेले आहे या इक्वेशनने। तर इथे आपल्याला म्हणता येईल लेट एम वन अँड एम टू बी द स्लोप ऑफ लाईन्स, स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड represented by ax square plus twice hxy plus by square is equal to 0. Let m1 and m2 be the slope of the lines represented by ax square plus twice hxy plus by square is equal to 0, and therefore m1 plus m2 is equal to minus twice h upon b, and m1 into m2 is equal to a upon b, he tumhala mahit aahe. Also, the equation of the lines are, the equation of the lines are, of the lines are. Line ची equation काय असतील, तर y is equals to m1x and y is equals to m2x, and therefore m1x minus y is equals to 0 and m2x minus y is equals to 0, अशा पद्धतीचे दोन equations तयार झालेले आहेत, बरोबर। आणि आता हे दोन इक्वेशन तयार झाल्यानंतर इथे आपण म्हणतो आहे, समजा या लाईन एल वन चं इक्वेशन हे झालेलं आहे आणि लाईन एल टू चं इक्वेशन हे झालेलं आहे, मग डिस्टन्स ऑफ पॉइंट पी, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम लाईन पॉइंट पी कोणता आहे एक्स वन कॉमा वाय वन फ्रॉम लाईन एम वन एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो इज काय असेल, तर मॉड ऑफ, तुम्हाला माहिती मॉड ऑफ काय असतो डिस्टन्स, ए इंटू ए ची व्हॅल्यू कोण आहे एम वन, ए इंटू एक्स वन प्लस बी इंटू वाय वन दॅट इज मायनस वन इंटू वाय वन दॅट इज वाय वन, आणि प्लस सी, सी ची व्हॅल्यू नाही आहे, रूट ऑफ एम वन स्क्वेअर प्लस मायनस वन चा स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू मॉड ऑफ m1 x minus y1 upon root of m1 square plus 1, बरोबर आहे। त्यानंतर याला म्हणतो आहे डिस्टन्स दॅट इज डी वन, त्याला काय म्हणतो आहे डिस्टन्स डी वन, ठीक आहे। अँड नाउ द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी एक्स वन कॉमा वाय वन फ्रॉम द लाईन एम टू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू झिरो इज इक्वल्स टू काय असेल, तर इथे एक्स वन पाहिजे असतो, ठीक आहे। आता इथे काय होणार, दॅट इज एम टू एक्स एक्स वन प्लस मायनस वन इंटू वाय टू वाय वन बरोबर डिवायडेड बाय रूट ऑफ एम टू स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर, म्हणजेच मॉड ऑफ एम टू एक्स वन मायनस वाय वन डिवायडेड बाय रूट ऑफ एम टू स्क्वेअर
प्लस वन। आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, एवढं झाल्यानंतर त्याला म्हणतो आहे डी टू। आणि आता आपल्याला काय शो करायचंय कि या डी वन आणि डी टू चा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट तुम्हाला या पद्धतीचा दाखवायचा आहे। नाउ डी वन इंटू डी टू, डी वन इंटू डी टू इज इक्वल टू मॉड ऑफ एम वन एक्स वन मायनस वाय वन डिवाइडेड बाय रूट ऑफ एम वन स्क्वेअर प्लस वन इंटू त्यानंतर एम टू एक्स वन मायनस वाय वन अपॉन रूट ऑफ एम टू स्क्वेअर प्लस वन दॅट इज इक्वल्स टू मॉड ऑफ। आता इथे काय होणार, एम वन एक्स वन मायनस वाय वन इंटू एम टू एक्स वन मायनस वाय वन डिवाइडेड बाय रूट ऑफ एम वन स्क्वेअर प्लस वन इंटू एम टू स्क्वेअर प्लस वन। क्लियर? आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, दॅट इज त्याला जर सिम्प्लिफाय करतो म्हटलं तर एम वन एम टू एक्स वन स्क्वेअर, एम वन एम टू एक्स वन स्क्वेअर। क्लिअर? त्याच्यानंतर मायनस एम वन एक्स वन वाय वन, त्यानंतर याने मायनस एम टू एक्स वन वाय वन अँड मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस वाय वन स्क्वेअर डिवायडेड बाय एम वन स्क्वेअर एम टू स्क्वेअर, एम वन स्क्वेअर एम टू स्क्वेअर प्लस एम वन स्क्वेअर प्लस एम टू स्क्वेअर प्लस वन। क्लिअर? आता एवढं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, एम वन एम टू एम वन एम टू इंटू एक्स वन स्क्वेअर, त्यानंतर या दोघांमधून जर आपण एक्स वन वाय वन कॉमन काढला तर एम वन प्लस एम टू झालेला आहे, एम वन प्लस एम टू, त्यानंतर प्लस वाय वन स्क्वेअर अपॉन रूट ऑफ रूट ऑफ। आता इथे काय होतो, दॅट इज एम वन एम टू चा होल स्क्वेअर प्लस एम वन स्क्वेअर प्लस एम टू स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे, परंतु याला आपण एम वन प्लस एम टू चा होल स्क्वेअर मायनस टू टाइम्स एम वन एम टू लिहू शकतो आणि प्लस किती झालेला आहे वन। व्हॉट कम्प्लीट, काय केलेलं आहे परत लक्ष द्या, कोणता फॉर्म्युला युज केलेला आहे, ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी, हा फॉर्म्युला आपण इथे युज केलेला आहे एम वन स्क्वेअर प्लस एम टू स्क्वेअर, एम वन प्लस एम टू चा होल स्क्वेअर मायनस टू टाइम्स एम वन एम टू प्लस वन। हे का बरं केलेलं आहे, कारण आपल्याला एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू माहिती आहे आणि एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू माहिती आहे, अँड देअर फोर मॉड ऑफ मॉड ऑफ एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे ए अपॉन बी इंटू एक्स वन स्क्वेअर मायनस एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे दॅट इज मायनस ट्वाइस एच अपॉन बी इंटू एक्स वन वाय वन प्लस y1 square as it is, y1 square upon root of m1 m2 whole square, m1 m2 whole square म्हणजे a upon b चा whole square plus m1 plus m2 म्हणजे minus twice h upon b चा whole square minus 2 times m1 m2 म्हणजे 2 times a upon b आणि plus 1। बरोबर आहे? And that is equals to what? That is equals to A upon B x1 square mod of A upon B x1 square. त्याच्यानंतर minus of minus that is plus twice h upon B into x1 y1 x1 y1 plus y1 square divided by root of रूट ऑफ ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस फोर एच स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, फोर एच स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, त्यानंतर मायनस ट्वाइस ए अपॉन बी, मायनस ट्वाइस ए अपॉन बी प्लस वन। बरोबर आहे? येस ऑर नो? येस। आता एवढं झाल्यानंतर याला आपण कसं लिहितो आहे व्यवस्थित लक्ष द्या, इथे जर आपण बी हा एलसीएम घेतलेला असेल
तर बी एलसीएम घेतल्यानंतर इथे काय झालेलं आहे, ए एक्स वन स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वन वाय वन प्लस बी वाय वन स्क्वेअर, कारण एलसीएम काय घेतोय बी रूट ऑफ, यामध्ये बी स्क्वेअर जर एलसीएम घेतलेला असेल तर इथे काय झालेलं आहे, ए स्क्वेअर प्लस फोर एच स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी आणि प्लस काय झालेला आहे बी स्क्वेअर, कारण बी स्क्वेअर आपण एलसीएम घेतलेला आहे तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही म्हणजेच काय घेतलेलं आहे आपण बी स्क्वेअर, सो बी वन इंटू बी स्क्वेअर दॅट इज बी स्क्वेअर, इथे बी आहे बी इंटू बी म्हणजेच बी स्क्वेअर, सो ट्वाइस ए बी, आता रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजेच बी, हा बी या बी सोबत कॅन्सल झाल्यानंतर यामध्ये काय आलेला आहे मॉड ऑफ ए वन ए एक्स वन स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वन वाय वन प्लस बी वाय वन स्क्वेअर अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी चा होल स्क्वेअर प्लस फोर टाइम्स एच स्क्वेअर, बरोबर आहे, अँड दिस इज दी आन्सर, हे झालेलं आहे आन्सर, हे झालेलं आहे प्रूव्ड, बरोबर आहे, प्रूव्ह करत असताना अगदी सिम्पल कन्सेप्ट युज केलेला आहे, जे होमोजिनियस इक्वेशन आहे त्याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन राहतील, त्या दोन लाईन मधला एका लाईनचा स्लोप घेतलेला आहे एम वन आणि दुसऱ्या लाईनचा घेतलेला आहे एम टू, सो एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे मायनस ट्वाइस एच अपॉन बी, एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे ए अपॉन बी, ऑल्सो द इक्वेशन ऑफ द लाईन्स आर वाय इज इक्वल टू एम वन एक्स अँड वाय इज इक्वल टू एम टू एक्स, एम वन एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो, एम टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो, डिस्टन्स ऑफ पॉइंट बी फ्रॉम द लाईन एम वन एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो ते आपण काढलेलं आहे, मग डिस्टन्स ऑफ पॉइंट बी एक्स वन वाय वन फ्रॉम द लाईन एम टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो ते आपण काढलेलं आहे, म्हणजेच डी वन आणि डी टू ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता हे जे दोन डिस्टन्स आहे यांचा प्रॉडक्ट म्हणजेच डी वन इंटू डी टू ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे, मग डी वन इंटू डी टू आपण काढत गेलो, कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर ऍटोमॅटिकली तुम्हाला आन्सर सापडून जाते. ओके, तर या पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात, आता हा जो 21 नंबरचा प्रॉब्लेम आहे यामध्ये आपल्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिलेला आहे, त्याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन आहे त्यांच्या स्लोपचा डिफरन्स हा टू दाखवायचा आहे, दॅट्स व्हेरी सिम्पल. तर इथे आपल्याला काय म्हणता येईल, पहिले गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, गिवन होमोजिनियस इक्वेशन इज, इक्वेशन दिलेलं आहे टॅन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इंटू एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस एक्स वाय इंटू टॅन ऑफ थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इंटू वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू झिरो, दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. ऑन कंपेरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, सो द वैल्यूज ऑफ ए इज इक्वल टू टैन स्क्वेयर थीटा प्लस कॉस स्क्वेयर थीटा, द वैल्यू ऑफ ट्वाइस एच इज इक्वल टू टू इंटू टैन ऑफ थीटा, परंतु कोणता माइनस, सो एच इज इक्वल टू माइनस टैन थीटा, एंड द वैल्यूज ऑफ बी इज इक्वल टू साइन स्क्वेयर थीटा, या पद्धति ने अपने वैल्यूज मिला. लेट एम वन एंड एम टू बी द slope of lines represented by first and therefore m1 plus m2 is equal to minus twice h upon b and therefore minus twice h manje minus of minus 2 into tan of theta upon b that is sin square theta. ट्वाइस एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे मायनस टू टॅन थीटा, सो मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस म्हणजे टू टॅन थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा, दिस इज द व्हॅल्यूज ऑफ एम वन प्लस एम टू, अँड एम वन इंटू एम टू इज इक्वल टू ए अपॉन बी, ए अपॉन बी मीन्स व्हॉट, टॅन स्क्वेअर थीटा,
tan square theta plus cos square theta divided by b means sin square theta. आता यामध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, तर दोघांमधला जो डिफरन्स आहे म्हणजे m1 minus m2, now m1 minus m2 एक रिलेशन तुम्हाला माहिती आहे, m1 minus m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू m1 plus m2 होल स्क्वेअर minus 4 टाइम्स m1 m2 हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे. मग m1 plus m2 म्हणजे काय झालेला आहे, दॅट इज 2 into tan of theta divided by sin square theta whole square minus 4 into m1 into m2 means what? Tan square theta plus cos square theta divided by sin square theta. Clear? आता याला simplify करायचे आपल्याला. काय होतं? 2 into tan of theta means sin of theta upon cos of theta into 1 upon sin square theta whole square minus 4 into tan square theta means what? Tan square theta means what? That is equals to tan square theta means 1 plus 6 square theta. And त्याला simplify करू शकतो, परंतु तसं न करता आपण काय करतोय, sin square theta upon cos square theta plus cos square theta divided by sin square theta bracket complete. sin theta get cancelled, 2 cha square that is 4 upon cos square theta and sin square theta, so sin square theta into cos square theta minus 4 into आता हा जर cos square theta आपण lcm घेतो तर sin square theta into cos square theta झालेला आहे, so sin square theta plus cos square theta into cos square theta means cos to the power 4 of theta. बरोबर आहे. आता यामध्ये LCM किंवा कॉमन काय करतो आहे, तर 4 अपॉन sin स्क्वेअर थीटा इनटू cos स्क्वेअर थीटा इज द कॉमन टर्म. बरोबर. मग 1 मायनस काय झालेला आहे, तर 1 मायनस झालेला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos टू द पॉवर 4 ऑफ थीटा झालेला आहे. आता याला आपण पाहू कशा पद्धतीने सिंपलीफाय करता येईल. इथे 4 अपॉन झालेला आहे sin स्क्वेअर थीटा इनटू cos स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 मींस व्हाट? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा, त्यानंतर minus sin स्क्वेअर थीटा आणि minus cos टू द पॉवर 4 ऑफ थीटा. काय केलं लक्षात आलेलं आहे, हा 1 म्हणजे घेतलाय sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा. दिस अँड दिस टर्म गेट कॅन्सल. मग या दोघांमधून काय कॉमन निघालेला आहे, तर 4 इनटू या दोघांमधून कॉमन निघतो आहे दॅट इज cos स्क्वेअर थीटा. मग इथे राहिलं काय, तर 1 minus cos स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय sin स्क्वेअर थीटा इनटू cos स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल. 1 minus cos स्क्वेअर थीटा म्हणजे sin स्क्वेअर थीटा, 4 टाइम्स sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय sin स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल्स टू 4. This is the value of m1 minus m2 whole square, but difference is never negative. So by taking square root, your mod of m1 minus m2 is equals to plus or minus 2 लिहू नका, फक्त काय लिहायचे 2. ओके. म्हणजे याचा अर्थ जे आपल्याला प्रूफ पाहिजे होतं, हेन्स प्रूव्ड, इथे आपल्याला म्हणता येईल हेन्स प्रूव्ड. आलं लक्षात काय केलेलं आहे माहितीये. ओके, तर अगदी सिंपल आहे. पहिले याला आपण कंपेयर करतो आहे, त्यामध्ये ए टॉयसेच आणि बी ची व्हॅल्यू काढतो आहे, त्यानंतर m1 आणि m2 आपण स्लोप घेतलेला अशा दोन लाईनचा, त्याच्यानंतर m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काढली, m1 इंटू m2 ची व्हॅल्यू काढली. बरोबर. दोन स्लोप मधला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे m1 मायनस m2 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ओके. आणि ती व्हॅल्यू किती दाखवलेली आहे, 2. आणि दिस इज द आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम 23 नंबर. इफ द लाईन्स गिव्हन बाय, त्याच्या आधी सांगतोय 22, 24 आणि 26 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सिलेबसला नाहीये, जे सिलेबसला नाही त्याला टिक मार्क करून ठेवून द्या. ओके. त्याचा अभ्यास करण्याची काही गरजच नाही, कारण तो सिलेबस मध्येच नाही, आणि चुकीनं जर पेपर मध्ये आला तर त्याला तुम्हाला क्रेडिट भेटतो. ओके. तर काय झालेलं आहे 23 नंबर. इफ द लाईन्स गिव्हन बाय ax² + 2xy + by² = 0 फॉर्म एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन,
नहीं शो दैट, अगदी सिंपल आहे. मला तुम्ही सांगा हे होमोजिनियस इक्वेशन आहे, याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होतात, या लाईन सोबत त्याने काय केलेलं आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. मला तुम्ही सांगा याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाईन आहे, समजा ही गोष्ट लक्षात ठेवा, ओके, ह्या दोन लाईन कोणी रिप्रेझेंट केलेल्या आहे याने, आणि ही लाईन कोणती आहे तर एल एक्स प्लस एम वाय इज इक्वल टू वन, बरोबर. पण प्रत्येकामध्ये होणारा अँगल हा किती डिग्रीचा आहे, 60 डिग्रीचा आहे. मग याने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन मधला अँगल जर काढायचा असेल तर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 × √HS² − CB / A + B काढतो, हा फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दिलेला आहे, बरोबर. तर त्या फॉर्म्युल्याने अगदी सिंपल प्रॉब्लेम इथे तयार होऊन जाते, ठीक आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित, सिन्स द लाईन इज गिव्हन बाय, सिन्स आता हे जे वाक्य आहे हे वाक्य मी जशा तसंच इथे लिहून टाकतोय, काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे, काय लिहिलं माहितीये, सिन्स द लाईन्स गिव्हन बाय ax² + 2hx² + by² = 0 फॉर्म अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन lx + my = 1, ओके. आता एवढं झाल्यानंतर दे शो दॅट म्हटलेलं आहे, अँड देअरफोर द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0 इज 60 डिग्री, आणि म्हणून आपण म्हणतोय की ह्या ज्या दोन लाईन रिप्रेझेंट केलेल्या त्या इक्वेशनने त्याच्यामध्ये असणारा अँगल हा 60 डिग्रीचा आहे, आणि म्हणून टॅन ऑफ 60 इज इक्वल टू मॉड ऑफ 2 × √HS² − CB / A + B हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. सो टॅन ऑफ 60 ची व्हॅल्यू आहे √3, देन 2 × √HS² − CB / A + B स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, ऑन बोथ द साइड्स वी गेट, जर आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर काय होतं, √3 चा स्क्वेअर दॅट इज 3 इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 × HS² − AB / A + B चा होल स्क्वेअर. सो 3 × A + B चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 × HS² − AB, म्हणजेच 3 × A² + 2hx² + B² = 4 यामध्ये, आता यामध्ये आपल्याला याचे फॅक्टर्स पाडता येईल, ठीक आहे, काही हरकत नाही. 4 H² − 4 × AB चालेल, अँड देअर फोर 3 × A² + 6 × AB + 3 × B² + 4 × AB इज इक्वल टू 4 H² कारण एका साईडला 4 H² पाहिजे. आता इथे काय होतोय, 3 A² + 6 + 4 = 10 AB + 3 B² = 4 H² चालेल. आता एवढं झाल्यानंतर याचे फॅक्टर्स पाडता येईल, सो 3 A² + 9 AB + AB + 3 B² = 4 H² या दोघांमधून आणि या दोघांमधून काय कॉमन निघतो आहे, तर थ्राईस ए कॉमन निघतो म्हणजे A + B + B कॉमन निघालेला आहे म्हणजे A + B = 4 H². आता A + B काय झालेला आहे, तर A + B × (2A + B) = 4 H², आता आंसर बरोबर आहे. सो थ्राईस ए प्लस बी इंटू ए प्लस थ्राईस बी इज इक्वल टू 4 H², आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह. तर एवढं सिंपल प्रॉब्लेम इथे आपल्याला करता येईल, काय केलेलं आहे काहीच नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या, नाहीतर मग यामध्ये असे केलं असतं, याने रिप्रेझेंट केलेला दोन लाईन इथून परपेंडिक्युलर टाकला असता, नंतर मग खूप किचकट झाला असतं, त्यापेक्षा हे चांगलं आहे.
ह्या दोन लाइन्स त्याने रिप्रेझेंट केलेल्या आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे काय असतो, tan ऑफ थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 टाइम्स रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस सी बी अपॉन ए प्लस बी. हा फॉर्म्युला यूज केला आणि आन्सर काढलेला आहे. ओके, तर आता शेवटचा प्रॉब्लेम आहे. लक्ष द्या, प्रूव दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इज. ओके, म्हणजे आपल्याला शो दॅटचाच प्रॉब्लेम आहे. याने रिप्रेझेंट केलेल्या ज्या दोन लाइन्स आहे त्या दोन लाइनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाइनचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला त्या पद्धतीने दाखवायचं आहे. दॅट्स अ व्हेरी सिंपल. तर इथे आपल्याला म्हणतोय लेट M1 at M2 be the slope of lines represented by the equation AX square plus twice HXY plus BY square is equal to 0. M1 and M2 अशा दोन लाइनचा स्लोप झालेला आहे की याने रिप्रेझेंट केलेल्या अशा दोन लाइनचा स्लोप झालेला आहे. अँड देअरफोर एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे मायनस ट्वाइस एच अपॉन बी अँड एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे ए अपॉन बी. हे तुम्हाला माहित आहे एम वन प्लस एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि एम वन इंटू एम टू ची व्हॅल्यू झालेली आहे ए अपॉन बी. क्लिअर. आता एवढं झाल्यानंतर सिन्स द रिक्वायर्ड लाइन्स सिन्स द रिक्वायर्ड लाइन्स आर परपेंडिक्युलर टू दीज लाइन्स दीज लाइन्स म्हणजे ह्या लाइन्स अँड देअर फोर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाइन्स आर काय असणार स्लोप, तर मायनस वन अपॉन एम वन अँड मायनस वन अपॉन एम टू हे झालेले स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाइन्स. सो द इक्वेशन ऑफ द लाइन्स आर लाइनची इक्वेशन काय असेल तर तुम्हाला माहिती आहे, दॅट इज वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन एम वन एक्स अँड वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन एम टू एक्स अँड देअर फोर एम वन वाय इज इक्वल टू मायनस एक्स and m2y is equals to minus x means x plus m1y is equals to 0 x plus m2y is equals to 0. आता याचं आपल्याला combined equation पाहिजे. Now combined equation काय होणार, that is x plus m2y m1y into x plus m2y is equals to 0 is a like combined equation. We simplify it. X into x, that is x square plus m2xy plus m1xy plus m1m2y square is equals to 0. Manjits, x square plus m1 plus m2 into xy plus m1m2 into y square is equals to 0. Barobar? We know the values of m1 plus m2. So, x square plus minus twice h upon b into xy plus m1 into m2 is a upon b into y square is equals to 0. Multiplying throughout by b. B ne jar multiply kela tar bx square minus twice hxy plus ay square is equals to 0. And now, this is our proof. He zalele aapla proof. Hence proof. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याचे एमसीक्यूज कंप्लीट करू. म्हणजेच इथे तुमचा स्ट्रेट लाईन हा चॅप्टर खतम होतो आहे. दिवाळीला तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूर सारे पेपर्स देऊ, भरपूर सारे टेस्ट तुमच्या राहतील ज्या इंडिव्हिज्युअल चॅप्टरनुसार दिल्या जाईल आणि नंतर मग चार चार चॅप्टरला कंबाईन करून आणि नंतर मग फुल लेंथ पेपर. तर तुमचा फर्स्ट पेपर आता या ऑक्टोबर महिन्यात खतम होऊन जाईल, कारण याच्यानंतर लाईन प्लेन हा एक चॅप्टर आहे जो हार्डली 10 ते 15 दिवसाचा आहे आणि त्याच्यानंतर LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम त्याच्यातला थेरॉटिकल पोर्शन पूर्ण गेलेला आहे, फक्त प्रॉब्लेम्स
सॉल्व करणे आणि त्याला ग्राफ काढणे एवढंच आहे, म्हणजेच तो हार्डली 10 दिवसामध्ये खत्म होतोय. तर एकंदरीत तुमचे पूर्ण चॅप्टर जे आहे ते या महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जातील.